नगर बाल विद्या मंदिर डोंबिवली ईस्ट स्टैंडर्ड सेकेंड सब्जेक्ट इंग्लिश बाल भारती चैप्टर 2.2 एक्टिविटी टाइम 2.2 एक्टिविटी टाइम ए लुक एंड रीड मैंगो MANGO मैंगो रोज ROSE रोज रोज म्हणजे गुलाबाचं फूल लोटस LOTUS लोटस म्हणजे कमळाचं फूल पोटॅटो POTATO पोटॅटो म्हणजे बटाटा अनियन अनियन म्हणजे कांदा ONION अनियन टोमॅटो TOMATO टोमॅटो म्हणजे टोमॅटो रॅबिट RABBIT रॅबिट म्हणजे ससा ग्रेप्स GREPES ग्रेप्स म्हणजे द्राक्ष जॅस्मिन JASMINE जॅस्मिन म्हणजे जाईचं फूल स्नेक SNAKE स्नेक म्हणजे साप मारीगोल्ड MARIGOLD मारीगोल्ड म्हणजे झेंडूचे फूल एलिफंट ELEPHANT एलिफंट गवा GUAVA गवा म्हणजे पेरू एप्पल APPLE एप्पल सफरचंद कुकुंबर CUCUMBER कुकुंबर म्हणजे काकडी TIGER टायगर टायगर म्हणजे 2.2 ऍक्टिव्हिटी टाइम ए लुक अँड रीड आत्ताच आपण हे शब्द वाचले या शब्दांमध्ये चित्र पाहिले इथे काय काय पाहिलं आपण आंबा कमळ गुलाब बटाटा कांदा टॉमॅटोस असे हे इथे प्राणी दिसत आहेत फळं दिसत आहेत फुलं दिसत आहेत आणि भाज्या दिसत आहेत आता आपल्याला ह्या चित्रांच्या या शब्दांचं वर्गीकरण करायचं आहे म्हणजेच हे शब्द कुठल्या गटात येतात ते फळांमध्ये येतात फुलांमध्ये येतात प्राण्यांमध्ये येतात की भाज्यांमध्ये येतात अशा प्रकारे आपल्याला या चित्रांचं या शब्दांचं योग्य गटामध्ये वर्गीकरण करायचं आहे आता आंबा आंबा कुठल्या गटात येणार आंबा काय आहे फळ म्हणजे तो फळ या गटात येणार गुलाब काय आहे फुल म्हणजे तो कशात येणार फुलांच्या गटामध्ये येणार बटाटा काय आहे ही भाजी आहे म्हणजे ती भाजीच्या गटात येणार अशा प्रकारे आपल्याला या चित्रांचं या शब्दांचं त्यांच्या योग्य गटामध्ये वर्गीकरण करायचं आहे टर्न नेक्स्ट पेज हू एम आय म्हणजे मी कोण आहे इथे हे चित्र दिलेली आहेत ही आणि खाली कोडी दिलेली आहेत इंग्लिशमध्ये ही चित्र म्हणजेच या कोड्यांची उत्तरं आहेत आपल्याला या कोड्या चित्रांमधून या कोड्यांची योग्य उत्तरं शोधायची आहेत फर्स्ट आय हॅव टू हँड्स मला दोन हात आहेत बट परंतु आय कांट क्लॅप परंतु मी टाळ्या वाजवू शकत नाही हू एम आय कोण आहे मी ओळखा बघू या चित्रांमधलं कुठलं योग्य उत्तर असेल द आन्सर इज वॉच बघा यालाही दोन हात आहेत परंतु टाळ्या वाजवू शकतो का तो नाही सेकंड आय फ्लाय विदाऊट विंग्स विंग्स म्हणजे पंख विदाऊट म्हणजे च्याशिवाय फ्लाय म्हणजे उडणे मी पंखांशिवाय उडतो आय हॅव अ लॉंग टेल टेल म्हणजे शेपटी मला मोठी शेपटी आहे हू एम आय कोण आहे मी बघा मी पंखांशिवाय उडतो परंतु मला लांब शेपटी आहे काय येईल याचं उत्तर काईट काईट म्हणजे पतंग थर्ड आय हॅव अ बुशी टेल अँड लाईक टू इट नट्स हू एम आय बुशी म्हणजे झुपकेदार आय लाईक टू इट नट्स नट्स म्हणजे दाणे मला झुपकेदार शेपटी आहे आणि मला दाणे खायला आवडतात कोण आहे मी
द आंसर इज स्क्विरल. स्क्विरल म्हणजे खारोताई. फोर्थ, आय कॅन इझिली इट लिव्स फ्रॉम द टॉल ट्रीज. इझिली म्हणजे सहजपणे, लिव्स म्हणजे पानं, टॉप फ्रॉम म्हणजे च्यावरून, टॉल म्हणजे उंच, ट्रीज म्हणजे झाड. मी उंच झाडांवरून सहजपणे त्याची पानं खाऊ शकतो. आय डोंट हॅव टू क्लाइम. मला चढण्याची, क्लाइम म्हणजे चढणे, मला त्यावर चढण्याची गरज नाही. आय हॅव अ लॉंग ट्रंक. ट्रंक म्हणजे सोंड, मला मोठी सोंड आहे. हु ॲम आय, कोण आहे मी. सोंड कोणत्या प्राण्याला असते बरं? हत्ती, एलिफंट. द आन्सर इज एलिफंट. फिफ्थ, आय हॅव टू हॉर्न्स. हॉर्न्स म्हणजे शिंग. अँड फोर लेग्स, लेग्स म्हणजे पाय. मला दोन शिंग आहेत आणि चार पाय आहेत. आय वर्क ऑन द फार्म. मी शेतावर काम करतो. हु ॲम आय, कोण आहे मी. बैल म्हणजेच बुल. द आन्सर इज बुल. याप्रमाणे तुम्ही ही कोडी तुमच्या वहीत लिहून काढायची आणि त्यांची उत्तरं लिहायची आहेत. थँक्यू.